कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. गणिबानं आपल्याला काय शिकवलंय? जे तुमचं आहे, तुमच्या हक्काचं आहे, ते तुम्हाला मिळतच, ते कुठं बी जात नाही. थोड्या येळासाठी ते हरवल कदाचित आपल्या डोळ्यासमोर सुद्धा दिसणार नाही, पण फिरून माघारी ते तुमच्याकडेच येत, कारण त्यात तुमच्या भावना लपलेल्या असतात. गणू, आपल्याला एखाद्यानं प्रेमाने गोष्ट दिली असेल ना, तर ते आपल्यापासून कधीच कुणीबी हिरावून घेऊ शकत नाही. तसंच एक कानातलं हाय, आईची आठवण. कणी हे हरवलं ना तवा तवा बा म्हणला होता, नशिबात असल तर मिळल. आणि बघ, मिळालं. माझी एवढ्या समजा गोष्टी हरवल्यात त्या मला का नाही मिळत? तर काय हरवलं तुझं? हे बघ, मी गावाकडे इटी दांडू खेळताना माझी आवडती इटी हरवली, आणि क्रिकेट खेळताना माझा बॉल हरवला चिंद्यांनी बनवलेला, आणि तुला माहिती आहे मी विहिरीत पोहतून माझी चड्डी बी हरवली. सापडल, नक्की सापडल. हे बरं, आता माझ्या मध्ये येऊ नको, मला जायचं आहे. कुठे चालली? अरे कामावर. गणी, आता अजून किती दिवस घरात बसणार आहे मी? आता बस झालं. हे बघ ना, ठणठणीत आहे मी. अजून तू बरी नाही झालीस. झालीये. तुला माहिती की मला माहिती? गणी, आज कामावर जायच्या आधी ना मला कुणाला तरी भेटायचं आहे. एक ऋण आहे माझ्यावर, ते मला फेडायचं आहे. माझ्या देवी आईंनी मला त्यांचं रक्त दिलंय, म्हणून मी आज इथं जिवंत उभी आहे. पण गरीब, आपण देवाला काय भेट देणार? कारण देवच आपल्याला जे हवंय ते समजत देत असतोय ना. म्हणूनच ना मी ठरवलंय, आज माझ्या देवी आईंची मी पट्टी भरणार आहे, आणि मनापासून त्यांचे आभार मानणार आहे, त्यांना थँक यू म्हणणार आहे, आणि मगच कामाला सुरुवात करणार आहे. कारण इथनं पुढं मला मिळालेलं आयुष्य हे फक्त माझ्या देवी आईंचं आहे. त्यांनी कधी बी माझ्याकडं परत मागू दे, मी हसत हसत त्यांना दे. पारू, ही भेट आहे. बहिणींसाठी म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्करांसाठी तू ही भेट आणलीस. तू तू भेट देणार? या घरातली मोलकरीण अहिल्यादेवी किर्लोस्करांना भेट देणार आहे? अगं का मस्का लावतीयस तू? हे ना, हे तर बास कर, थांबव सगळं. आणि काय आहे ग सतत आपलं देवी आई देवी आई? तू तू यांना अहिल्या मॅडम नाही म्हणू शकत? काल परवा आलेली मुलगी आहेस ना तू, मग आमच्या डोक्यावर का बसतेस? आणि आता तर काय, आता तू वहिनींचा जीव वाचवलायस म्हणजे तुझा विमान असा हवेत असणार आहे. हे बघे पारू, तू ना तुझ्या लायकीत राहायचा, मोठी मदत करायला आलीस ना तू. दामिनी, थांबा, हिचं ना हिचं अति झालंय, आता मला ना आज बोलू द्या. काय गए पारू, ही भेट तू वहिनी, सॉरी सॉरी, तू तू काय म्हणतेस, देवी आई? तू तुझ्या देवी आईसाठी ही फालतू लो बजेट साडी आणलीस? तुला काय वाटतंय, वहिनी म्हणजे अहिल्यादेवी किर्लोस्कर ही साडी नेसणार आहेत?
नेसणार आहेत का? बोल बोल ना मीरा। किर्लोस्करांचं कुटुंब खूप मोठं आहे आणि इथे रक्ताच्या नात्यांपेक्षा कर्माची नाती जास्त महत्वाची मानतो आम्ही। किर्लोस्कर कंपनीसाठी राबणारा प्रत्येक हात हा माझ्यासाठी एक समान आहे। कुणी मालक नाही, कुणी नोकर नाही, फक्त माणूस, कर्म करणारा माणूस। सावित्री, पारू, तुझ्या लग्नाबद्दल ऐकलं, मोडलं ना? माझ्याकडे एक ड्रायव्हर आहे, मस्त डॅशिंग आणि हँडसम, त्याला विचारू का? आय मीन तुला त्याच्याशी लग्न करायचं असेल तर। नको पारू, साठी चांगला मुलगा बघण्याची जबाबदारी किर्लोस्करांची। दिशा आणि प्रीतमच्या लग्नाआधी पारूचं लग्न होईल। पारू, तू जा आता घरी जाऊन आराम कर। नाही आदित्य सर, आजपासनं पारू कामावर हजर। Z5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।